सिटी न्यूज वसा जनसेवेचा। डोणगाव ते मेहकर ह्या रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून जागोजागी महाकाय खड्डे पडलेले होते। अशातच नेहमी होणारे अपघात पाहता माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर या रस्त्याच्या अधिकाऱ्यांचा मुर्दा पडो हे घोषवाक्य लिहिले होते। तर डोणगाव येथील अमोल धोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खड्ड्याचे महापूजन केले। यावेळी आमदार संजय रायमुलकर यांनी 24 तासाच्या आत रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असे शब्द दिले होते। त्यानंतर 21 डिसेंबर रोजी रस्त्यावरील खड्ड्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि रास्ता रोको आंदोलन केले। तर दुसरीकडे खंडाळा देवी बायपास वरून 21 डिसेंबरच्या सकाळी 10 वाजता आमदार संजय रायमुलकर यांनी बोलल्याप्रमाणे रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे। मुंबई नागपूर राज्य महामार्ग हा मागील काही महिन्यांपासून महाकाय खड्ड्यांनी वेढला गेलेला होता। अशातच रस्त्याचं काम सुरू व्हावं, ज्यानं दररोज होणारे अपघात कमी होतील अशी जनसामान्यांची इच्छा होती। खड्ड्यानं होणारी वाहतूक कोंडी पाहता डोणगाव पोलीस स्टेशननं सुद्धा राष्ट्रीय मार्ग प्राधिकरण विभागाला पत्र लिहून रस्त्याच्या कामाची मागणी केली होती। मात्र झोपलेलं प्रशासन जागं होत नव्हतं तेव्हा माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी निषेध फलके लावली होती। तर आमदार संजय रायमुलकर यांनी 12 डिसेंबर रोजी डोणगाव मेहकर रस्त्याच्या कामासाठी 20 कोटी रुपये मंजूर झालेले असून लवकरच कामाला सुरुवात होईल असे प्रसिद्धी माध्यमातून स्पष्ट केले होते। त्यानंतर 20 डिसेंबर रोजी अमोल धोटे आणि त्यांचे सहकारी यांनी डोणगाव बस स्टँड परिसरात खड्डे पूजन आंदोलन केल्यावर त्या आंदोलनाला पाहता आमदार संजय रायमुलकर यांनी येत्या 24 तासात डोणगाव ते मेहकर रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे असा शब्द दिला आणि 21 डिसेंबरच्या सकाळी 10 वाजता खंडाळा देवी बायपास पासून कामाला सुरुवात झाली। तर दुसरीकडे रस्त्यावर पडलेल्या महाकाय खड्ड्याला पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। तर ज्ञानेश्वर टाले यांनी शासन आणि प्रशासन यांच्यावर सडेतोड टीका केली आहे आणि अधिकाऱ्यांच्या अनदेखीने रस्ता खडतर होऊन कित्येक जण अपघातात काहींना अपंगत्व आले तर काहींना जीव गमवावे लागले। त्यांच्यासाठी कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात डोणगाव पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देण्यात आली आहे। सिटी न्यूज बुलढाणा।